माझं नाव अजित खाडलकर, मी सचिव आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. प्रभातच्या सर्व कर्मचाऱ्यांना, सरांना 93 वर्षा वर्धापन दिन शुभेच्छा. आणि अशीच तुमची यशस्वी वाटचाल पुढील 7 वर्ष चालू आणि पुढील 100 वर्ष चालू आणि मोठा पेपर अजून व्हावं भारतात, हे शुभेच्छा. सो मी डॉक्टर अंकिता शहा, 93 वर्धापन दिनानिमित्त प्रभातला खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली आजच्या जीवनात अपडेट राहणं खूप जरुरी आहे आणि प्रभात हे काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. त्याबद्दल सगळ्यांचेच धन्यवाद तुमच्या टीमचे. आणि मी आणि सिद्धार्थ शहा आणि चंदुकाका सराफतर्फे सगळ्यांनाच शुभेच्छा. मी पुरुषोत्तम ठाकरे, पुण्याच्या वेदभवन परिसरात राहतो. प्रभातला त्यांच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त आणि तुमच्या मीडिया प्रभातला माझ्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान उपक्रम, एक उपक्रम बघायला मिळतात आणि असंच वर्षानुवर्ष भरभराटी हो, आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला येऊ. छान वाटलं आज, धन्यवाद. मी आरवी ज्ञानेश्वर निंबाळकर, कॅम्प विभागातून माजी विभाग प्रमुख. गेली अनेक वर्षापासून या व्यवस्थेत असल्यामुळे आज प्रभातच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभात आणि संपूर्ण परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या विभागाकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी बाळासाहेब डामाले, पक्षी प्राणी मित्र, ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर. सर्वात प्रथम माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं प्रभातला वर्धापन दिनाची हार्दिक शुभेच्छा. मी पद्मावती विभाग वृत्तपत्र विक्रेता संघाचा हे आपलं विश्वस्त आहोत. आमचे सहकारी महेश कदम, बंटी मुजुमले आणि आमचे सहकारी ह्यांच्यातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी जुना पूर्वीपासून वाचक आहे प्रभातचं आणि प्रभातच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आणि मी सतत वाचक असल्यामुळे निर्भीड पक्षपाती हे वृत्तपत्र आहे, त्याच्यामुळं सर्वसामान्याचा आवाज उठवणार फक्त प्रभात आणि प्रभातच आहे. प्रभात हा अग्रेसिव्ह आणि निष्ठावंत पेपर आहे, त्याच्यामुळं लोकांचे सर्वसामान्याचे निर्भीड आणि न पक्षपाती काम करतो. धन्यवाद, शुभेच्छा.